प्रिंसिपल जाधव मॅडम, ज्योतिताई जाधव सुद्धा शुभेच्छा. कुल नाईक साहेब ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य तसेच भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक प्रवीणजी पाटील साहेब हे सुद्धा शुभेच्छा देताना, ॲडव्होकेट शशिकांत गोतारणे तसेच वडवली ग्रामपंचायतची संपूर्ण टीम या ठिकाणी वडवली ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा या शुभेच्छा दिल्या जात आहेत. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आहेत शशिकांतजी गोतारणे साहेब. पिंपळकर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सीमारेषेच्या जो पडदा आहे पडद्याच्या आतमध्ये कुणीही बसायचं नाहीये. पडदा जो आहे सीमारेषेच्या बाहेर त्या पडद्याच्या आतमध्ये कोणीही बसायचं नाही. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. मैदानात प्रवेश करायचा आपण आंतरराष्ट्रीय खेळात ज्याप्रमाणे प्रवेश करतो त्याप्रमाणे आपण मैदानात प्रवेश करायचा आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करा मित्रांनो. 40+ चा हा मेगा फिनाले अंतिम सामना या ठिकाणी संपूर्ण वडवली ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डीके म्हात्रे साहेब हे सुद्धा शुभेच्छा देताना आपण या ठिकाणी पाहतोय. ओवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय विकासजी भोईर साहेब तसेच नितीन पाटील हे सुद्धा दीपाली पाटील मॅडम यांना शुभेच्छा देताना आपण या ठिकाणी पाहतोय. ठाणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष दीपालीताई पाटील यांना शुभेच्छा देताना विकासजी भोईर आणि नितीन पाटील जे विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत. त्यानंतर पुढे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदन पाटील हे सुद्धा शुभेच्छा देताना आपण या ठिकाणी पाहतोय. देखिए पहली 40+ के ग्रैंड फिनाले की कमेंट्री के लिए मैं आवाज दूंगा ओमकार शेट्टे और नैनेश्वर चिकने. ओमकार शेट्टी जी आपको ऊपर आना है. और दूसरी इनिंग की कमेंट्री करेंगे सौरभ पाटील पाटील सुद्धा शुभेच्छा देताना दीपाली पाटील तसेच शिवसेने उपतालुका प्रमुख चक्रधरी पाटील साहेब हे सुद्धा दीपाली पाटील मॅडम यांना शुभेच्छा देताना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. या ठिकाणी नारायण मामा पाटील हे सुद्धा शुभेच्छा देताना हो एक ग्रँड एंट्री देखिए पाटील हे सुद्धा शुभेच्छा देताना कारिवली गावचे भारत पाटील साहेब यांच्याकडनं सुद्धा दोन्ही संघांना 40+ संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद भारत पाटील. निशान मुकादम आणि समीर तांगडी आपण जे स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड आहे त्या ठिकाणी लगेचच जायचं आहे. आपण आपले जे सहकारी त्यांना घेऊन जायचं आहे. समीर तांगडी आणि निशान मुकादम स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड आहे त्याच्याबरोबर डाव्या बाजूला आपण जायचं आहे. जब ओपनर्स आहे ते तो प्रिन्स मूवीज का जो कॉर्डलेस वायरलेस कॅमेरा था उससे बहुत खूबसूरती के साथ ग्रैंड एंट्री बताई गई थी. तो 40+ ग्रैंड फिनाले को करने जा रहे पहले कमेंटेटर नैनेश्वर चिकने, कमेंटेटर ओमकार शेट्टे, सेकेंड इनिंग में सौरभ पाटिल जिन्होंने बहुत अच्छा ये किया और जयवंत पाटिल. धन्यवाद भावे सर या ठिकाणी. धन्यवाद कमेंट्री बॉक्स या ठिकाणी. ठाणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा सौभाग्यवती दीपालीताई दिलीप पाटील यांचा आज वाढदिवस आपण या ठिकाणी केक कापून साजरा केलेला आहे त्या ठिकाणी या शुभेच्छा देताना दीपालीताई पाटील. आज या ठिकाणी एक गाव एक संघ वीर तारांजी भव्य क्रीडा क्रिकेट संघ दापोडे या ठिकाणी आज खूप भव्य दिव्य अशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ तसेच आज या ठिकाणी आमचे जिल्हा परिषदचे सदस्य तसेच आमचे गटनेते शिवसेनेचे कुंदनभाऊ पाटील साहेब यांनी आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आज माझा मनपूर्वक मानसन्मान केला त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि
त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मी पहिल्यांदाच या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला आले, परंतु खूप चांगला असा त्यांच्या या कार्यक्रमाचा खूप चांगला प्रतिसाद आहे या ठिकाणी. आणि आपल्या या सर्व या ठिकाणी असलेल्या तरुण आपल्या 40+ चे जे या ठिकाणी संघ खेळतात त्यांना सर्वांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन धन्यवाद देते. धन्यवाद. हा जिल्हा परिषदचे आमचे सदस्य कुंदन भाऊ पाटील यांनी आणखी एक योजना या आपल्या दापोडे ग्रामपंचायतमध्ये घेतलेली आहे, तुलसी कन्या. आणि जेव्हा कन्या जन्माला येते त्यावेळेला ते त्यांना 20,000 रुपये त्यांच्या डिपॉझिट करतात. ही खूप चांगली योजना त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यांना पुढचे कार्य खूप चांगले करण्यासाठी सुद्धा मी खूप खूप मनापासून त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपल्याला पुन्हा एकदा सर्व व्यासपीठाच्या वतीने, तमाम भिवंडीकरांच्या वतीने पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ताई, तुम्ही आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू राजेंद्र पाटील सर. तर मित्रांनो, आपण सुरू करत आहोत या ठिकाणी मेगा फिनाले, ग्रँड फिनाले. एक विचार, एक गाव, एक संघटना, एक नाव. वीर तानाजी दापोडे, वीर तानाजी चषक 2019-20 या स्पर्धेचा 40+ आपण मेगा फिनाले पाहणार आहोत. दोन बलाढ्य संघ, जय हनुमान सरवली आणि गावदेवी पिंपळकर, या दोन संघामध्ये गावदेवी पिंपळकर संघाने नाणेफेक जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय हनुमान सरवली या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे. दोन्ही पंचांनी आमच्या या ठिकाणी मैदानाचा ताबा घेतलेला. पंच भाऊ पाटील आणि पंच सांगेकर दोन्ही पंच मैदानावर तैनात आहेत. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. सलामीची जोडी राम आणि संजय ही सलामीची जोडी आपण पाहतोय जय हनुमान सरवली संघाकडून. तर गोलंदाजीची सुरुवात करतोय गोलंदाज संतोष. तमाम क्रीडा रसिकांना मी हार्दिक क्रीडा रसिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतोय दोन्ही संघांना. मिनलताई पाटील, महिला आघाडी तालुका संघटक, तसेच भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती यांच्याकडनं सुद्धा हार्दिक शुभेच्छा आल्या. धन्यवाद मिनलताई पाटील. थँक्यू राजेंद्र पाटील सर. तर नक्कीच सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज शेवटची रजनी, शेवट लास्ट नाईट आपण पाहतोय आणि लास्ट नाईटमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं, टीव्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं, तसेच मैदानामध्ये क्रीडानगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, तसेच मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जाऊया आपण मेगा फिनालेकडे. गावदेवी पिंपळकर विरुद्ध जय हनुमान सरवली पाडा, सरवली सॉरी. तर टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया, चिअर अप करूया सर्वांना. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय संतोष. येस, भाऊ पाटील यांचा इशारा आलेला आहे. नक्कीच पहिला चेंडू टाकण्यासाठी संतोष सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघ. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. मिड ऑफवरून चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. खाते कोल होते या ठिकाणी संतोषच्या गोलंदाजीवर. रामची अकाउंट ओपनिंग होते जय हनुमान सरवली संघाची. राम, येस राम ह्या चेंडूवर अतिशय सावध पवित्रा घेऊन खेळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये आपण पाहतोय संतोष गोलंदाजी करतोय पिंपळकर संघाकडून. पिंपळकर संघ, गावदेवी पिंपळकर जबरदस्त फाईट करून अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि अंतिम फेरीमध्ये लढतोय जय हनुमान सरवली संघाविरुद्ध. चार षटकांचा सामना असेल मेगा फिनाले. एक विचार, एक गाव, एक संघटना, एक नाव. वीर तानाजी दापोडे. संतोष पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र फुल टॉस, चेंडू ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे, मात्र दुसऱ्या धावेचा इरादा नाही या दोन्ही फलंदाजांचा. येस, चिअर अप केलं जाते या ठिकाणी पिंपळकर संघाला मोठ्या प्रमाणात. नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेला आहे क्रीडानगरीमध्ये. तमाम पिंपळकरच्या सपोर्टर्सचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. या ठिकाणी राजू पाटील
युवा सेनेचे तालुका सचिव यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद राजू पाटील. हर्षद चौधरीकडनं प्रत्येक सिंगलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. जयनुमान सरवली संघाच्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सिंगलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक हर्षद चौधरी सरवली यांच्याकडून. क्या बात आहे. पहिला चेंडू टाकतो तोच. या ठिकाणी बक्षिसांची सुरुवात झालेली आहे, बक्षिसांची खैरात झालेली आहे. संतोष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर रामसाठी. यावेळी मात्र चेंडू हवेचा. येस पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली एक आसान झेल आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद. येस नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष श्री प्रताप शट पाटील यांनी या ठिकाणी बक्षीस लावलेले. पिंपळगड संघ जर अंतिम विजेतापद पटकावतो तर 11,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. धन्यवाद प्रतापदादा पाटील. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडून 11,000 रुपयांचं पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. पिंपळगड संघ जर हा ही फायनल मारतो, हे अंतिम विजेतेपद पटकावतो तर गावदेवी पिंपळगड आणि जयानुमान सरवली या दोन संघामध्ये घमासान पाहतोय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे 2 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय भरत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फील्ड सेटिंगवर आपण लक्ष देऊया. यष्टी रक्षक यष्ट्यांपासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. डीपला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑफला मिड ऑन, त्यानंतर वाईड ऑफ लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षण सजवलेले संतोषने. पुढील चेंडू यावेळी मात्र जोरदार हिट. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, 100% प्रयत्न केला होता. मात्र दुसरी धाव घेताना हा ना हा ना आणि आता मात्र ट्रबल. येस संकटात होता फलंदाज. 2 धावा पूर्ण. क्या बात आहे. 40+ साठी ओंकार शेट्टी जी जे चेअरअप केलं जात आहे, खरोखरच उत्साह आहे. जो तो उत्साह अखाडण्याजोगा आहे. पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका मारला होता, ड्राईव्ह केला होता मिडॉनचा क्षेत्ररक्षक. चेंडूला कॅरी केला नव्हता क्षेत्ररक्षकाने आणि अशा प्रकारे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. येस गॅदर करता आलं नव्हतं गोलंदाजाला. तर 2 धावाने धावसंख्या. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात धावसंख्या झालेली 4-1. जय हनुमान सरवली संघ. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. दरम्यान या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. 2 मिनिटं पंचांनी सामना थांबवायचा आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष तसेच कुंदनजी पाटील साहेबांचे परम मित्र दयानंदजीत सोरगे साहेबांचं या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. वेलकम दयानंदजीत सोरगे साहेब. सुस्वागतम. अर्थातच मित्रांनो 40+ ज्यांनी संघ अर्थातच भिवंडीमध्ये उदयास आलं ते या जोडगोळी मुलं आलेलं आहे आणि कुंदनजी पाटील साहेब असतील, दयानंद सोरगे साहेब असतील यांच्या अथक प्रयत्नामुळे भिवंडीमध्ये 40+ जे संघ स्थापन झाले आणि खरोखरच खऱ्या अर्थाने त्यांनी जी स्थापना केली त्याचे हे दोघे जण करता धरता. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी तोरगे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पाहुण्यांच्या माहितीसाठी ग्रँड फिनाले आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघामध्ये 40+ बलाढ्य संघामध्ये जय हनुमान सरवली आणि गावदेवी पिंपळगड. पहिल्या षटकामध्ये जय हनुमान सरवली संघाने आतापर्यंत 4 धावा केलेल्या आहेत. ह्यावेळी मात्र सुरेख चेंडू, ब्लॉकहोल्डचा चेंडू होता. नक्कीच चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाकडे. निर्धाव असा चेंडू. चेंडू टाकून झालेले आतापर्यंत 5 पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्लेमध्ये. इनकटर डिलिव्हरी नक्कीच निघून गेला होता यष्टी रक्षकाकडे. संतोष आपल्या कारकिर्दीमधील सर्वोत्कृष्ट षटक टाकतोय. पूर्ण अनुभव पणाला लावलेला आहे संतोषने. राईट आर्म ओव्हर द विकेट. ह्यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय गुडलेन स्पॉटवर पडून चेंडू निघून गेला होता यष्टी रक्षकाकडे. गॅदर करता आलं नव्हतं यष्टी रक्षकाला आणि एक धाव नक्कीच बाईच्यावर पाणी मिळते. तसेच या ठिकाणी या स्पर्धेला भूषण बाळू पाटील खारबाव आणि मिलिंद पाटील खारबाव यांच्याकडनं सुद्धा हार्दिक शुभेच्छा आहेत.
हे षटक संपल्यानंतर आपण पंटा माली आणि श्याम सेठ घरत सुजाता एंटरप्राइजेस पिंपा धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. आपण या ठिकाणी मान्यवरांच्या मनोगताकडे वळतोय. शिवसेना तालुका प्रमुख विश्वाजी तळे साहेबांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. पंच जोपर्यंत निर्देश येत नाही तोपर्यंत सामना सुरू करू नका. उपस्थित सर्व क्रीडारसिक प्रेक्षक, 10 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत ज्याने आपलं कसब पणाला लावलं ते सर्व खेळाडू आणि गेले 5 दिवस ज्यांनी व्यासपीठाची शोभा वाढवली ती व्यासपीठावरील सर्व पाहुणे मंडळी, आज या सर्व स्पर्धांचा समारोप आहे. थोडीशी मनामध्ये धाकधूक होती, सुट्टी मिळते का नाही मिळते, उपवासाचा दिवस आहे, परंतु दयानंद चोरगे साहेबांनी आम्हाला जामीन केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. आज या ठिकाणी ह्या भव्यदिव्य स्पर्धा आपण 5 दिवस पाहिल्या, अत्यंत चांगलं असं नियोजन. हे नियोजन आपल्याला बघताना खूप म्हणजे चांगलं वाटतं, आनंद वाटतो, परंतु ह्या नियोजनाच्या पाठीमागे एक खडतर मेहनत असते आणि जे जे असं नियोजन करतात त्यांनी ती मेहनत केलेली तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी अशी मी प्रत्येक वर्षी अनेक वेळा पाहतो आहे की एखादी गोष्ट चांगली घडवण्यासाठी पडद्यामागून अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. पहिल्यांदा हे संपूर्ण करण्यासाठी निधीचा प्रश्न असतो. आपल्याकडे हा एवढा सगळा निधी जमवणे जरी शक्य असलं तरीसुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये दानकर्त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि तरीसुद्धा आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत गावकऱ्यांच्या सोबत एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की एक गाव आणि एक मंडळ ही चांगली संकल्पना आहे. एक गाव एक गणपती ही पण संकल्पना, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये श्री गणेशाच्या आधी प्रतिजो काही आदर असतो त्यामुळे ती संकल्पना आपल्याला साकारता येत नाही. तरीसुद्धा एक गाव एक मंडळ ही संकल्पनासुद्धा अत्यंत चांगली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून वीर तानाजी क्रीडा मंडळाचं काम मी पाहतो आहे. दर मला वाटते 5 का 4 वर्षांनी 3 वर्षांनी अध्यक्ष बदलतात. जो कोणी अध्यक्ष होईल तो सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो. काहीशा म्हणजे किरकोळ प्रमाणावर मतभेद सगळ्या ठिकाणी असतात ते इथेसुद्धा असतील आणि मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि म्हणून सतत मी ह्या मंडळाला शाबासकी देत असतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी कुंदन पाटील यांनी अगदी आग्रहाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दीपाली पाटील यांच्या वाढदिवसाचा केक कापला, त्यांनाही आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. पण त्यानिमित्ताने मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये तुम्ही काम करत असताना सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होतील असं नाही. त्या तुमच्या कामासोबत तुमच्या मेहनतीसोबत तुमचे नशीबसुद्धा असायला पाहिजेत. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा जो आपण वाढदिवस साजरा केला, मी सांगतो कार्यकर्त्यांना की देवाने जर तुम्हाला नशीब दिले तर त्यांच्यासारखे द्यावे, कारण उणीपुरी 5 वर्षेसुद्धा झाली नसतील. त्यांचे सासरे अनंत पाटील यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांना बाजार समितीची उमेदवारी दिली गेली आणि बाजार समितीमध्ये जेव्हा म्हणजे बहुमत निवडून आल्यानंतर म्हणजे सर्वसाधारण जागा असता सुद्धा राखीव जागेवरच्या माणसाला अध्यक्षपद मिळालं. त्यांनी मागितलं नाही, त्यांनी हट्ट केला नाही, त्यांनी आग्रहसुद्धा केला नाही. नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्यानंतर तिथली महिला राखीव जागा होती, कोणी उमेदवार नसेल तर आमच्या घरी उमेदवारी आहे असं त्यांनी सांगितलं आणि ती उमेदवारीसुद्धा त्यांच्याच वाटायला गेली. त्यांची सुनबाई दीपाली पाटील निवडून आली आणि आता जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा खांदेपालट झाली त्यावेळेला तो अध्यक्षपदाचा मानसुद्धा त्या घरामध्ये गेला. 5 वर्षाच्या आतमध्ये एका घरामध्ये एवढी पदं गेली न मागताना गेली. म्हणून मित्रांनो माझा आग्रह आहे तुम्हाला की तुम्ही जी काही मेहनत करता ते मेहनतीचं फळ तुम्हाला निश्चितपणाने मिळालं पाहिजे. याच्याबद्दल कुठल्याही माणसाच्या मनामध्ये दुमत असता कामा नये, परंतु ते मिळवण्यासाठी
जे काही आपण म्हणजे आग्रहाचा जो काही म्हणजे पराकोटीला नेतो ते न नेता आपण सगळ्यांनी वास्तवातून त्याची मागणी केली पाहिजे. आणि त्याचसोबत या परमेश्वराने भगवंताने श्री गणेशाने आपल्यासोबत एक नशिबाचा सुद्धा आपला टक्का असला पाहिजे अशा प्रकारची माझी भावना आहे. आणि सगळ्यांनी मला खूप शाबासकी दिल्यामुळे मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. म्हणून धन्यवाद विश्वजीत हळे साहेब. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. येस मित्रांनो, आपणास कदाचित माहीत नसेल परंतु विश्वजीत हळे साहेब एक सहृदय मनाचे कवी आहेत आणि अनेक कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. धन्यवाद विश्वजीत हळे साहेब, या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेला भेट दिली, आपला खूप खूप आभार व्यक्त करतोय. सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब आणि वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे या संघाच्या वतीने पिंपळघरवरनं श्रीकांत जगन्नाथ पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद श्रीकांत पाटील. त्यानंतर वडघर गावावरनं कमलाकर पाटील शिवसंकल्प ग्रुपचे जे सदस्य आहेत कमलाकर पाटील आपलंही मनापासून या ठिकाणी आपल्या शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. येस गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात होते. पंचांना नक्कीच इशारा करतोय सामना सुरू करायचा आहे. देवीदास गोलंदाजीसाठी येतोय. आई एकवीरा दमन ग्रुप या पिंपळगड संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य अवी पाटील, गणेश पाटील, त्यानंतर निकलेश बजागे, सुधीर भोईर, सँडी भोईर या सर्वांकडून, प्रेमनाथ पाटील ओवली या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत या गावदेवी पिंपळगड संघाला. यावेळी मात्र खेळून काढलेला चेंडूला लॉंगॉन क्षेत्रामध्ये नक्कीच मात्र एक धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी दोन धावा पळून काढलेल्या आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मनोज गुळवी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं वेलकम. तसेच सुनील दिवेकर आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. या कार्यक्रमातून रजा घेताना शिवसेना तालुका प्रमुख विश्वजीत हळे साहेब, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे साहेब, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील साहेब, भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक प्रवीणजी पाटील साहेब आणि नितीन पाटील आदी मान्यवरांचं खूप खूप आभार. या स्पर्धेला मित्रांनो सर्वांच्या शुभेच्छा येतात. या पुढे यानंतर आता मात्र शुभेच्छांचा या ठिकाणी वर्णन केलं जाणार नाही. देवीदास पुन्हा एकदा गोलंदाजीची सुरुवात करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला आहे पाहायचंय. मिड ऑफ वरून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जोपर्यंत येतोय तोपर्यंत दोन धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. येस दोन धावा पूर्ण आणि या दोन धावाने धावसंख्या पोहोचते 9 वर. एक संत सावध सुरुवात आपण पाहतोय जय हनुमान सरवली संघाची. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितलं धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 5. जबरदस्त षटक ते हाताळलं होतं संतोषने. संतोषने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा सर्व अनुभव पणाला लावला होता आणि तो ते षटक फेकलं होतं जबरदस्त. त्या षटकामध्ये एक फलंदाजी बाद केला होता. रामला डगआउटचा रस्ता पकडण्यास भाग पाडलं होतं. पुन्हा एकदा देवीदास आपल्या गोलंदाजी मार्कवर. बॅक टू बॅक दोन डबल या ठिकाणी घेतले आहेत फलंदाजाने. हलक्या हाताने फक्त पुश केलेला आहे चेंडूला. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या मागे चेंडू जातोय. दुसरी धावी पूर्ण. येस आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धावी पूर्ण. क्या बात आहे. जबरदस्त एक धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि पाहू शकतो प्रेक्षकांचा जल्लोष स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँडमध्ये, त्यानंतर स्वर्गीय चंद्रबागा लक्ष्मण पाटील स्टँडमध्ये. मित्रांनो हे 40+ क्रिकेट चालू आहे आणि 40+ क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी आपण पाहतोय की थरार कमी नाहीये. चिअर अप केलं जातंय प्रेक्षकांकडून. क्या बात आहे. मी तर म्हणेन की ही जी स्पर्धा भरवली आहे ती पूर्णपणे यशस्वी. यूट्यूबवर हे थेट प्रक्षेपण व्यवस्थितरित्या जात नाही. सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात आपण ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. नक्कीच विनंती असेल. अनेक व्ह्युअर्स युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. व्यवस्थित त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी टीम व्यवस्थित आपण प्रॉब्लेम दूर करायचा आहे. देवीदास पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षण फायलावले गेलेले. शॉर्ट कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षण पाहू शकतो. 38 सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. मात्र चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातो. एक धाव वेगाने पूर्ण केलेले पाहायचं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय सरवली संघाचा.
पाहू शकतो जल्लोष उत्साह 40+ क्रिकेटसाठी इतका जल्लोष इतका उत्साह नक्कीच मी तर पहिल्यांदा बघतोय आणि ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी झाल्याची ही पावती मिळते सन्मान्य श्री कुंदनजी पाटील साहेब वीर तानाजी दापोडे एक विचार एक गाव एक संघटना एक नाव वीर तानाजी दापोडे यांच्या वतीने भरवलेली ही स्पर्धा आपण पूर्णपणे यशस्वी होताना या ठिकाणी पाहतोय दोन दुसरं षटक सुरू आहे धावसंख्या आतापर्यंत झालेली 13-2 सरवली संघाची संजू आणि कबीर भाई भाई खेळपट्टीवर बोथ ऑफ ब्रदर्स ऑन क्रीज नाऊ या षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत देवीदास चांगली गोलंदाजी करतो अचूक टप्प्याची मात्र तंत्र पूर्णपणे बदललेले प्लॅनिंग पूर्णपणे बदललेले एकेरी दुहेरी धावांवर भर दिलेला आहे दोन्ही फलंदाजांनी त्यापैकी भरत मात्र बाद होतोय भरत गेलेला आहे डगआउटमध्ये परत देवीदास आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहे डावखुरा कबीरसाठी बघूया राईट आर्म अराउंड द विकेट टान्स आपली साईड चेंज केलेली आहे देवीदासने यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू खेळून काढलेला कार्पेटच्या सहाऱ्याने मिड ऑन वरून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय एक धाव वेगाने पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघायचा पंचांचा इशारा येस इज गॉन इज गॉन दिल जंपिंग जपांग जंपक जंपक जंपिंग जपांग जंपक जंपक गेली 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 सिर्फ देख का नहीं जंप 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 वाह 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 सिर्फ देख का नहीं जंप 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 वाह 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 अप्रतिम अप्रतिम अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं या ठिकाणी गावदेवी पिंपळगड संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून आपण पाहू शकतो आपलं हे व्यासपीठ व्यासपीठ गेले देवीदास पुन्हा एकदा सज्ज होत आहे आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय बघूया मात्र तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केलेली आहे पंच सुनील म्हात्रे आपण कमान सांभाळायची आहे दोन्ही पंचांनी डिस्कस केलेलं आहे आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे पंच गोट्या म्हात्रे सर आपण कमान सांभाळायची आहे मात्र सर आपण कमान सांभाळायचे अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवायचे टेक्निकल टीम व्यासपीठावर या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे मनोज गुळवी साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर अध्यक्ष तथा शिवसंकल्प ग्रुप चे अध्यक्ष आपलं हार्दिक स्वागत आहे तसेच विकास नाईक साहेब समाजसेवक टेमघर पाडा आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे तदनंतर सुनील दिवेकर साहेब भिवंडी शहर मनसे सचिव आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे ओवर टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू राजन पाटील सर नक्कीच बघूया आपण तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे पंच म्हात्रे यांनी अल्ट्रा स्लो मोशनमध्ये दाखवण्याची मागणी केलेली आहे बघूया धकधक वाढलेली आहे पहिली धाव पूर्ण केली होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र बघायचंय यष्ट्या उद्ध्वस्त केलेले आहेत पंचांचा काय निर्णय तो बघूया इज गॉन नक्कीच फलंदाज बाद होतोय पंच म्हात्रे सरांचा एक जबरदस्त निर्णय या ठिकाणी आणि अशा प्रकारे तिसरा फलंदाज या ठिकाणी झालेला आहे बाद दुसऱ्या षटकामध्ये अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे धावफलकावर धावसंख्या लागलेले 14-3 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत फ्रंटलाईन फलंदाजी पूर्णपणे कापून काढलेली आहे राम संजू भरत हे तिन्ही फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत देवीदास आपले
आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र लॉब केलेला आहे चेंडूला. येस, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, दिस इज अ कॅच ऑफ द नाईट, दिस इज अ कॅच ऑफ द नाईट. अप्रतिम चेल पाहतोय आपण नांदू कडून. व्हॉट अ कॅच दिस इज. पाहू शकतो आपण ऍक्शन प्ले मध्ये एका हातामध्ये छेल घेतलेला आहे आणि खेळी संपुष्टात आलेली या ठिकाणी चौथ्या फलंदाजाची जबरदस्त झेल. अशा प्रकारे आपण पाहतोय की या मेगा फिनालेचे दोन षटक संपतायत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर सातच्या सरासरीने 4-14 धावसंख्या धावपळकावर लागलेली आहे. मी या ठिकाणी घेतो आपली रजा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचन कक्षामध्ये स्वागत करतोय ओंकार शेट्टी यांचा. धन्यवाद ओंकार, धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आता जो झेल पकडला त्या खेळाडूला समाज कल्याण नॅचे शिर्डी यात्री पदयात्रीचे जे अध्यक्ष आहेत नारायण मामा पाटील दापोडे गावचे समाजसेवक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लगेचच आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. व्यासपीठावर स्थानापन्न झालेले भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि अर्थातच कुंदनजी पाटील साहेबांचे परम मित्र ज्यांनी 40+ या भिवंडी तालुक्यामध्ये उदयास आणली असे दयानंदजी चोरगे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान. या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कुंदनजी पाटील साहेब जे ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत, ठाणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते, शिवसेना भिवंडी तालुका संपर्क प्रमुख आणि 40+ संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दयानंद चोरगे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय जे भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यानंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. मनोज गुळबी साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर अध्यक्ष तथा शिवसंकल्प ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष, त्यांचा स्वागत आणि सन्मान करतील. हेमंतदादा भोईर यांना विनंती करतोय की आपण मनोज गुळबी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी शहर अध्यक्ष आहेत. त्यानंतर विकास नाईक साहेब समाजसेवक टेमगरपाडा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान करतील. नितीन पाटील यांना विनंती करतोय की आपण टेमगरपाड्याचे समाजसेवक विकास नाईक यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर भिवंडी शहर मनसे सचिव सुनील दिवेकर साहेब आपणही पुढे यायचं आहे, आपला या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. मी नितीन पाटील यांना विनंती करतोय की आपण सुनील दिवेकर जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी शहर सचिव आहेत त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक यू सो मच राजेंद्र पाटील सर अँड ज्ञानेश्वर चिकने. हर सर जहा झुक जा व मंदिर होता, हर नदी जहा समाज है व समंदर होता, जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है, हर जंग जीत जा व इसी के अंदर होता है. मेगा फायनल जी मैच तुमच्या समोर रंगती है, जय हनुमान सरवली आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळली है. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय पिंपळघर. दोन्ही बाजूला क्राउड फुल्ली पॅक है, एका बाजूला सरवलीला हवा या स्पर्धेचं अजिंक्यपद तर दुसऱ्या बाजूला टीम पिंपळघरला हवं या स्पर्धेतलं पहिल्या क्रमांकाचं प्राईज. पहिलाच बॉल इथे जातो डॉट शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला मिस टायमिंग आहे, फिल्डर आले होते बट यावेळी झाली आहे मिस्टेक. बॉल जोपर्यंत कॅरी होईल डीप फाईन लेगला तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी रन देखील कम्प्लीट. 40+ ही मॅच आहे, एकच इथे मात्र चेक करेल कुठे आहे पिंपळघरची पब्लिक. आणि एका बाजूने तुम्ही पाहता स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील स्टँड पिंपळघरच्या पब्लिकनं भरला आहे, तर दुसऱ्या बाजूला पाहता स्वर्गीय सौभाग्यवादी चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड डुमधुमद आवाजानं सरवलीच्या. बट तो आवाज अजूनही शांत आहे कारण बॅटिंग व्यवस्थित होत नाही आहे. टीमची टोटल झाली एक स्कोकार्डवरती 17, थोडासा खतरा देखील आहे सरवलीला बट इथनं तुम्हाला फाईट करावी लागेल कारण हे जंगल तुमचं आहे,
आणि ही भिवंडीची 40+ ही दुनिया तुमची आहे. आणि ही दुनिया, हे क्रिकेटचं रणांगण, हे क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला गाजवायचं असेल तर दरारा देखील तुमच्या बॅटचा व्हायलाच हवा. ही गोष्ट सरवलीला दक्षात घ्यावी लागेल आणि इथे ब्लास्ट करावा लागेल बॅटिंग करताना. जग्गू मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. द्वारकांना तयार होतं बॉलिंग ट्रॅकवरती. अजून एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर वळतोय आणि एक रन इथे मिळतीय लेग बाईज. 40+ क्रिकेटची एक हॅट्रिक आहे द्वारकांच्या नावावरती. एका प्रेक्षकाची बाईकची की आमच्याकडे मिळते, आपल्या पॉकेट चेक करा. आणि 60+ आणि हे पिंपळगडचे पाठीरागे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात, भरपूर चेअरअप करतायत आपल्या टीमला. ऑन साईडला फटका तर चांगला आलाय. आता आवाज दुमदुमेल सरवलीच्या प्रेक्षकांचा. आणि हेच तर क्रिकेट, बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी पिंपल घर, अब सरवली की बारी. आणि या वी आला चौकार. जाऊ देना नाही, इथे तर कोणी सोडायला तयार नाही आहे. कारण एक मोठी क्रिकेट स्पर्धा कुंदनदादा पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यामध्ये साकारतंय. वीर तानाजी चषक द्वारकानाथ हा बॉल पाहिल्यानंतर आता एकच गोष्ट म्हणेल, वय वर्ष आहे 60+. हे क्रिकेटचं मैदान आहे. तुमचं वय, तुमचा जात, तुमचा धर्म, तुमचा पंत इथे पाहिला जात नाही. फक्त पाहिलं जातं तुमचा संघर्षातील दम. आम्ही तेच दाखवतोय चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक. चांगली बॉलिंग इथे राहिली आहे. एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो. आणि द्वारकानाची बॉलिंग पाहिल्यानंतर आता एकच म्हणेल, सगळी जो माणूस उठल्यानंतर पाण्यानं आंघो करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो. जो माणूस सकाळी उठल्यानंतर पाण्यानं आंघो करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो. आणि 60 वर्षानंतर जो चांगलं क्रिकेट खेळू शकतो तो मात्र घडू शकतो इतिहास. जर त्याच्या स्पिरिटला, त्याच्या गेमला जर इथे तुम्ही दाद देत असाल तर द्वारकानाच्या बॉलिंगसाठी टाळ्यांचा गजर मैदानाच्या चारी बाजूनं व्हायलाच हवा. कारण 60+ असून देखील एक चांगलं क्रिकेट आजही पिंपळगड गावासाठी. कारण इथे एकच म्हणेल सुनील दादा, इथे फक्त तुम्ही वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खेळत नसता. 40+ जरी क्रिकेट असेल तिथे तुमच्या गावाची प्रतिष्ठा, तुमच्या गावाचा सन्मान, तुमच्या गावाचा लौकिक सगळं काही पणाला लागत असतं. आणि त्या सगळ्या गोष्टी जपताना टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क हे सांगतीय टीम पिंपळघर सरवली क्रिकेट संघाला. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स विलास केने गोरसे यांच्याकडनं पिंपळघर संघाला हार्दिक शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. या ठिकाणी काही मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळतोय. तत्पूर्वी दापोडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती शीतलताई पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले, वेलकम. तसेच त्यांचे संभाजी पाटील साहेब समाजसेवक दापोडे यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. लगेचच आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले प्रदीप जोशी साहेब जे सचिव आहेत 40+ त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. सत्यवान पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रदीप जोशी साहेब जे 40+ सचिव आहेत. त्यानंतर 40+ अरविंद भोईर साहेब जे कार्याध्यक्ष आहेत त्यांनाही विनंती असेल की आपणही पुढे या. अरविंद भोईर साहेब जे 40+ कार्याध्यक्ष आहेत मी त्यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचा, आपला सत्काराचा आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सत्यवान पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर दापोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदन पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण लगेचच स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करीत आहोत. मी सत्यवान दादांना विनंती करतोय की आपण पुढील स्वागत आणि सन्मान जे मान्यवर आहेत दापोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करावायचा आहे. नंदन पाटील साहेब. त्यानंतर दापोडे गावचे ज्येष्ठ नागरिक दशरथ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं, आपला स्वागत आणि सन्मान होतोय. सत्यवान दादांच्या शुभ हस्ते सत्यवान पाटील साहेब आपण पुढील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दापोडे गावचे ज्येष्ठ नागरिक दशरथ पाटील यांचा सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू लेजंड ऑफ सरवली अवि चौधरी
आणि त्याचबरोबरीनं सन ऑफ भिवंडी सूरज जोशी आणि पिंपळगडचा बॅकबोन प्रीतम दादा यांच्याकडनं दोन्ही टीम्सला स्पेशली सॉरी शीतल संभाजी पाटील ज्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दापोडे गावच्या मी त्यांचा आपण लगेच स्वागत आणि सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर करतोय. सत्यवान पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण ताईंचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे ज्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दापोडे ग्रामपंचायतीच्या शीतल पाटील निलेश दादा जोशी भादवड यांच्याकडनं कुंदन दादा पाटील यांना एक यशस्वी क्रिकेट स्पर्धेबद्दल हार्दिक शुभेच्छा. दापोडे गावचे समाजसेवक संभाजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतील सत्यवान दादा पाटील. संभाजी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतील सत्यवान पाटील. उशीर का होईना मात्र आमच्या या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावलेली आहे. वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही आपला मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. षटके पूर्ण झाले 3, धावा झाले 23, 4 फलंदाज बाद झालेत. या ओव्हरमध्ये कमीत कमी 14-15 रन यायला हवा तेव्हा तुम्हाला 10 सरासरी मिळू शकते. शेवटचं षटक बॉलर सज्ज होतोय नंदू. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला बॉल येतो डीप मध्ये लॉंग ऑनला. प्रोटेक्शन आहे रनआउटचा प्रयत्न इथे होईल. रन मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये 18 धावेची विस्फोट खेळ साकारणारा सरवली संघाचा सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच जग्गू ऑन स्ट्राईक. थोडीशी परिस्थिती दबावाखाली आहे. अशा दबावातून बाहेर काढावं लागेल कारण 35 टार्गेट जरी आलं मॅच प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. स्लो वन टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर वळतोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक रन मिळेल इथे एक्स्ट्रा आणि एका धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल स्कोअर कार्डमध्ये झाली आहे 25. कभी मह की तरह हम गुलों से उड़ते हैं कभी धुए की तरह हम पर्वतों से उड़ते हैं. ये मुश्किल है 40+ के खिलाड़ियों को खाक रोकेगी बिकॉज हम परों से नहीं बल्कि अपने हौसले से उड़ते हैं. हे प्रत्येक 40+ का खेळाडू या मैदानाच्या मध्ये सांगतो आहे या भिवंडी क्रिकेट नगरीला. शफल क्रॉस ओन ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न बट बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईन पासून मी म्हणेल बाहेर फेकायचा होता पण इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे त्याचप्रकारे लेंथ वरती नियंत्रण नाही आहे. रन मिळेल एक एक्स्ट्रा. टीमची टोटल झाली आहे 26. 26वा भरपूर क्राऊड वेगवेगळे आवाज तुम्हाला येताना दिसत आहेत. गावदेवी पिंपळघर विरुद्ध जय हनुमान सरवली अशी लढत. अंपायर सोबत चर्चा करू नका. स्वतः कुंदन दादा पाटील प्रेझेंटेशन बॉक्स मधनं आमच्यापर्यंत आलेत आणि इथे सूचना आम्ही तुम्हाला करतोय नो अग्रीमेंट्स फॉर अंपायर पॅनल्टी तुम्हाला लागेल. आणि आमची मी तर म्हणायला अजिबात इच्छा नाही आहे की कुठल्या टीमला इथे पॅनल्टी लागावी कारण एक स्टँडर्ड ऑफ क्रिकेट काय असतं ते 40+ मी माझ्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा भिवंडीमध्ये अनुभवतो आहे. आणि भिवंडी म्हटलं तर क्रिकेटचं एक वेगळ्या रंगानं एक वेगळ्या मी म्हणेल नवलाईन आणि एक वेगळ्या वैभवानं सजलेलं शहर आहे. आणि पूर्ण भिवंडी की पब्लिक प्रत्येक स्टँडमध्ये गजबजून आनंद घेतीये वीर तानाजी चषकाचा. इथे बॉल तर गेला उंच हवेमध्ये फिल्डर आलाय झाली मिस्टेक आणि बॉल जाईल कुंदनदादा पाटील यांच्या बरोबर कटआउट समोर. हा बॉल लॉंग लेगला फील्ड झालाय आणि तोपर्यंत रन इथे कम्प्लीट झालेत. अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देत असताना 2 धावा धावसंख्या 2 पुढे सरकेल. 3 धावा आलेत अल्पेश दादा म्हणजे धावसंख्या 3 पुढे सरकेल. स्कोर कार्डवरती रन्स तुम्हाला पाहायला मिळतील 29-29 आणि हा पूर्ण स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड जिथनं प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना तुम्हाला दिसत आहेत. जय हनुमान सरवली 40+ विरुद्ध गावदेवी पिंपळघर. एका बाजूनं हनुमंताचा आशीर्वाद एका बाजूनं गावदेवी मातेचा आशीर्वाद. बरं एकच सांगेल क्रिकेटमध्ये
तुमच्या पाठीवरती पडणारी थाप किंवा तुमच्या पाठीवरती असणारा आशीर्वाद कधीच पाहू नका. रतन टाटा एक यशस्वी व्यक्तिमत्व पूर्ण भारतातील, त्यांचं एक वाक्य मला आठवतं, जीवनात आणि क्रिकेटच्या रेसमध्ये पाठीवरती तुमच्या आशीर्वाद आहे की मायाची थाप त्याकडे पाहू नका, कारण लोखंडाला फक्त आणि फक्त त्याचा गंजच संपू शकतो. त्यामुळे स्वतःतली जिद्द मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करा. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेग घालवतील. आणि ते जिथे चांगली टूर्नामेंट भरून दाखवलं कुंदनदादा पाटील यांनी, फुल टॉस फटका चांगला बॉल जातो डीप मध्ये मिड विकेटला, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच दर्जेदार फेकी देखील आली आहे. आणि रन मिळतील दोन, धावसंख्या दोन ने पुढे जाती आहे. टीमची टोटल झाली आहे स्कोर कार्ड वरती 31. आता मी म्हणाल मॅच बॅलन्स, येणाऱ्या तीन बॉल मध्ये आता तुम्हाला कमीत कमी एखादा चौकार इथे मारायचा आहे. 40+ क्रिकेट षटकार कदाचित मी म्हणेल थोडा कठीण आहे, बट क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. फ्रंट फूटला येऊन यावी फटका, तर मोठा आलाय फिल्डर आहे आणि चांगला झेल, आणि हा जल्लोष पिंपळघरच्या क्षेत्ररक्षकाचा, आणि त्याला इथे दाद दिली जातीय त्यांच्या पाठीराग्यांकडनं. फलंदाज बाद होईल आणि इथे लागेल महेंद्रच्या नावानं धक्का. टीम जय हनुमान सरवली क्रिकेट संघाला बॅट्समन आउट. तुम्हाला तुमचं नशीब आता स्वतःच घडवावं लागेल, कारण जे आपल्या घामाच्या शाईनं स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाची पाने ही कधीच कोरी नसतात. आणि कुंदनदादा पाटील यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर मी म्हणेल 8-0 साम्राज्य. आणि या दापोडे गावाला राजकीय क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेली गाठलेली उंची ही देखील तेवढीच अग्रेसर आहे. आणि स्पर्धा देखील यशाच्या उंच शिखरावरती, शफल क्रॉस होऊन फाईन लेगला हुक करतोय स्वतः यष्टी रक्षक, गेला बॉल वरती, दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला जातोय. आता धोका आहे 9 सेकंड एंडला, बॅट्समन होईल रन आउट. आणि सरवली क्रिकेट संघाला लागलाय धक्का आणि रन येते लेग बाईटच्या स्वरूपानं एक सिंगल. टीमची टोटल झाली आहे 32. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, एका चेंडूचा खेळ इथे अजूनही शिल्लक आहे. काही क्रिकेटसाठीच आहे, बट एक गोष्ट, पिंपळघर टीम 6 दिवस स्पर्धेनं भरपूर यशाची उंटी गाठली आहे. फक्त जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये आले थोडंसं मागे व्हा, कमिटीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत फायनल पोचवतोय, अन्यथा कमिटीचे सदस्य तिथपर्यंत येतील. त्यामुळे लक्षात घ्या थोडंसं मागे व्हा, तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही. अंपायर थांबायचं एक बॉल. कमिटीची सूचना मित्रांनो येते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय, कारण जो स्पर्धेचा बॅनर आहे तिथे देखील तुम्ही थांबलात, तर मी थोडंसं पडद्याच्या मागे जा ही विनंती आम्ही करतो आहे आमच्या जे प्रेक्षक आहेत त्या लाडक्या क्रिकेट रसिकांना, कारण प्रेक्षक हा स्पर्धेचा अविभाज्य घटक असतो. आणि शेवटचा बॉल या सत्रातील इथे शिल्लक आहे, आणि शेवटचा बॉल इथे फेस करण्यासाठी सज्ज होईल बॅट्समन. आणि यावेळी तर स्ट्रोक चांगला आहे, बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि इथे बॅट्समन सांगतोय यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस बिकॉज सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. आणि जग्गूच्या बॅटमनं ज्यावेळी इनिंगचा अंत होत होता आणि सरवली ज्यावेळी धोक्यात होती, अशा सगळ्या धोक्यातनं अनेक संकटातनं सावरणारा हा धमाकेदार वीर तानाजी चषकामध्ये आलेला भगवा षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सिग्नेचर शॉट बाय बॅट्समन जग्गू. यांचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर करतोय. मित्रांनो
सतीश म्हात्रे, सतीश भाऊ म्हात्रे, मी बऱ्याच वेळा कबड्डीच्या टूर्नामेंट सुद्धा केलेले आहेत, त्या स्पर्धेमध्ये भाऊ सतीश भाऊ हे नेहमी असतात आणि ते कट्टर शिवसैनिक आहेत. इथून पायी सुद्धा जायला सांगितलं तरी ते मातोश्रीवर एकदा गेलेले सुद्धा आहेत आणि असे कट्टर शिवसैनिक त्यांचा स्वागत आणि सन्मान करतील आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कुंदनजी पाटील साहेब. सतीश उर्फ भाऊ म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान केला जातो. मित्रांनो या ठिकाणी एवढंच सांगेन की शिवसैनिक, मी शिवसैनिकाबद्दल बोलेन, भाऊ जसा कट्टर शिवसैनिक आहेत, मला एक किस्सा आठवतो बाळासाहेबांचा. 1995 जेव्हा शिवसेनेची सत्ता आली त्यावेळेला बाळासाहेबांनी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी दादा कोंडके यांना मातोश्रीवर बोलवलं आणि बाळासाहेबांनी सांगितलं की दादा आपली सत्ता आलेली आहे, तुला कोणतं मंत्रिपद पाहिजे ते बोल. तेव्हा तेव्हा दादा कोंडकेंनी सांगितलं की मला मंत्रिपद नको, कारण की तुम्ही कोणतं मंत्रिपद घेणार आहात. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की मी कोणतंही मंत्रिपद घेणार नाही, फक्त मी शिवसेना प्रमुखच असेन. आणि दादांनी पण सांगितलं की साहेब तुम्ही जर शिवसेना प्रमुख राहाल तर मी साधा शिवसैनिकच असेन, असं मार्मिक उत्तर दादा कोंडकेंनी दिलं. धन्यवाद. तर मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं, राजकारण कधी रंगबदल सांगणं कठीण, क्रिकेट रंगबदल कधी सांगणं कठीण, पण आज एक गोष्ट अजून म्हणावी लागेल की प्रेक्षक कधी जागा बदलतील हे सांगणं देखील तेवढंच कठीण. आधी आपण पाहिलं स्वर्गीय सौभाग्यवती चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँडमध्ये सरवली होती, आता तिथे त्यांच्या 11 खेळाडूंच्या जवळ संधी दिली पिंपळगड टीमच्या प्रेक्षकांना. आणि आता मी म्हणेल ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे, स्पर्धेचं आहे दुसरं पर्व, त्याच्यावरती आहे मी म्हणेल पूर्ण भिवंडी आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला कुंदनदादा पाटील या नावावरती भरपूर सारा गर्व. मॅच ज्यावेळी स्टार्ट होईल त्यावेळी आपण ऐकू सौरभ पाटील फ्रॉम दहिसर आणि त्यांच्या जोडीला जयवंत पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. पण जाता जाता एकच सांगेल, जय हनुमान सरवली आणि टीम मैदानाच्या आतमध्ये जी खेळती आहे गावदेवी पिंपळघर या दोन्ही टीम्सला, कारण एका बाजूनं पिंपळघर ज्यांना हार नाही आहे मंजूर, तर दुसऱ्या बाजूला सरवली ज्यांना जिंकणे जरूर. फक्त दोन्ही टीमसाठी फक्त एकच म्हणेल, जिंदगी का रास्ता आसा नाही होता, बिना संघर्ष किए कोई महा नाही होता, जब तक ना पडे पत्थर पे हातोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नाही होता. बेस्ट ऑफ लक बद टीम, शो द गुड गेम. ऐकूयात सौरभ पाटील यांचा आवाज, मी तुमची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र अँड थँक्यू सो मच ऑल भिवंडीची पब्लिक आणि कुंदनदादा पाटील आणि वीर तानाजी चषकाचे आमचे सगळे लाडके शिल्पकार सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करून मी थोडंसं तुमच्यापासून लांब जातो. आपण ऐकूयात सौरभ पाटील दहिसर यांचा आवाज तुमच्या समोर. धन्यवाद. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं असे आमचे दापोडे गावचे प्रल्हाद पाटील साहेबांचं आपण लगेचच स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करतोय. नितीन पाटील यांना विनंती असेल की व्यासपीठावर स्थानापन्न झालेले प्रल्हाद पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करावायचा आहे. प्रल्हाद पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे या, आपण स्वागत आणि सन्मान आता स्वीकार करायचा आहे. न्यू 40+ संघटनेचे ते सदस्य आहेत प्रल्हाद पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. दापोडे गावचे हरिदास पाटील साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी संजय दादा पाटील यांना विनंती करतोय की आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दापोडे गावचे हरिदास पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. न्यू 40+ ते उपाध्यक्ष आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान संजय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक यू डीजे, थँक यू उमका सेठे.
सुजाता स्पोर्ट्स या संघाचे सर्वे सर्वा श्याम शेठ घरत यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच बंटामाली यांनी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत स्पर्धेसाठी. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मणिलाल पाटील पिंपळनेर यांनी देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थैंक यू ओमकार शेट्टे. गेम ऑन. वीर तानाजी, वीर तानाजी क्रीडा क्रिकेट 2019 2019 आणि 2000 मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतोय जे दरीवर वर बसलेले आहेत. आपण डेंजर झोन मध्ये आहेत तर कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. आणि आपण या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. मी आपलं सर्वांचं या स्पर्धेचे सर्वे सर्व आधारस्तंभ कुंदम पाटील साहेबांच्या वतीनं वीर तानाजी चषक 2019-20 मध्ये सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. गेम ऑन. फायनल मॅच या वेळेला मात्र दोन संघांमध्ये बघायला भेटले. जय हनुमान सरवली आणि गावधुबी पिंपळगर बॅटिंग केली. या वेळेला जय हनुमान सरवली संघानं धावफलकावरती थागवल्या. 38 धावा. गेम ऑन. पहिलाच बॉल या वेळेला मात्र या वेळेला फ्रंट फुटला आले. आता मात्र चेंडू मिड ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या एक धावेनं श्रीगणेशा या वेळेला मात्र ओपन झाला. गावधुबी पिंपळगर संघाचा फायनल मॅच आहे. 40+ आहे. दोन्ही संघासाठी मॅच खूप महत्वाची असेल. मात्र ही मॅच जिंकली तर अजिंक्यपद मात्र कोण उचलेल या वेळेला या मैदानामध्ये. वीर तानाजी 2019-20 पर्व आहे. कोण होणार या वेळेला मात्र चॅम्पियन? गावधुबी पिंपळगर की जय हनुमान सरवली? या दोन संघांमध्ये पहिलं बॅटिंग करत असताना 38 धावा धावफलकावरती लागल्या. या षटकातील दुसरा बॉल टाकणे सज्ज गोलंदाज भरत. या वेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक असतील. कोणती चुकी होणार नाहीये. आता मात्र जावं लागेल मैदानातनं बाहेर. या वेळेला माहितलं गावधुबी पिंपळगर संघाला पहिला धक्का. भरत बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे. या ठिकाणी ओवळी गावचे नामांकित उद्योगपती अशोक पाटील साहेबांकडनं सुद्धा हार्दिक शुभेच्छा आलेल्या त्या स्पर्धेला. तसेच ओवळी गावचे सन्माननीय पोलीस पाटील अर्थातच जयेश पाटील यांच्याकडनं सुद्धा हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच छत्रपती शिवा प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आल्या. धन्यवाद. फेमस डीजे डीजे सँडी रायगड यांच्याकडनं या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आल्या. प्लीज प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण त्या पडद्याच्या मागे उभे राहा. प्लीज सहकार्य का मला प्रेक्षक. छत्रपती अर्थात शिवबा ग्रुपचे अध्यक्ष विजय भांबरे साहेब यांच्याकडनं सुद्धा हार्दिक शुभेच्छा आल्या. धन्यवाद विजय भांबरे. या वेळेला मात्र सूर बघा A1 जोडी दापोडेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. ते म्हणजे रमेश पाटील शेठ आणि उत्तम शेठ यांच्याकडून जर वीर तानाजी दापोडे या नंतरचा सामना रंगणार आहे आणि त्या सामन्यामध्ये जर अंतिम विजेतेपद पटकावलं तर एकविरा टूर दर्शन खास करून स्पेशली वीर तानाजी दापोडे या संघाला स्पेशली एकविरा टूर दर्शन त्यांच्या मार्फत ही सोय त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. थँक्यू. मात्र पहिला धक्का या वेळेला मात्र मैदानात बाहेर झालाय भरत. आता नवीन फलंदाज या वेळेला मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. गावधुबी पिंपळगर संघाचा गोट्या 65+ आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो काही प्रेक्षक हे सीमारेषेच्या आत आलेले आहेत. पडद्याच्या बाहेर जायचं. आपण सरवलीचे काही प्रेक्षक आहेत. आपण पडद्याच्या बाहेर जायचंय. तर या स्पेल मधला पुढचा चेंडू टाकणे सज्जा संतोष पाटील साठी. फटका चांगला आहे. या वेळेला मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मात्र चेंडू उचलतील फेकतील तो मात्र तोपर्यंत एकच धाव या एक धावेनं. आता मात्र धावपलका वरती धावा लागल्या. त्या मात्र दोन धावा
दोन धावा धावपळकावरती लागल्यास सामना खूप महत्त्वाचा आहे. या मात्र इथून जो सामना जिंकेल तो अजिंक्यपद मात्र उचलेल या मैदानावरती. डेनाईटची स्पर्धा आहे, स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि मात्र फायनल मॅच होडी प्लसची पाहू शकाल. जय हनुमान सरवली आणि गावधुबी पिंपळगार या दोन बलाढ्य संघांमध्ये पहिले बॅटिंग केली. धावपळकावरती धावा लागल्या 38 आणि गरज असेल ती मात्र 39 धावेची. 39 धावेचा लक्ष असताना पहिले षटक भरत मात्र गोलंदाजी मार्फत सज्ज आहे. दोन धावा मात्र एक सफलता प्राप्त केली आहे. अजूनही मात्र मैदानामध्ये काय होईल, रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करावा लागतो. मात्र मॅच ही खूप मात्र यावेळेला इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही संघांसाठी. कशा प्रकारे यावेळेला होतील, लेफ्ट हँड फलंदाज यावेळेला गोट्यासाठी पुढचा चेंडू फ्रंट फुटला आली. यावेळेला मात्र चेंडू विकेट किपर मात्र यावेळेला चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव. या एक धावेनं लेगबाजच्या स्वरूपात एक धाव आली आहे. या एक धावेनं धावपळकावरती धावा तीन धावा. तीन धावा धावपळकावरती लागल्यात. पिवनचा परभेचं पहिलं षटक चालू आहे. गुणलेखेच्या भूमिकेत पाहू शकाल अल्पेश गायकवाडला पिंपलाच्या आहेत. पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत आहेत आणि त्याचप्रकारे समालोचना मात्र ओमकार शेट्टी असतील तसेच ज्ञानेश्वर चिकणे असतील हे सुद्धा लाभल्यात. त्याच्याबद्दल मी हार्दिक स्वागत करतो आहे. या ठिकाणी पुढचा बॉल यावेळेला फ्रंट फुटला आहे बॅक टू द बॉलर इतका मात्र चेंडू मिड ऑफला तिथे क्षेत्ररक्षक असतील तोपर्यंत एकच धाव. या एक धावेनं आत्ता मात्र धावपळकावरती चार धावा. चार धावा धावपळकावरती लागल्यात. चेतन मात्र पिंपलास कडून या स्पर्धेसाठी या मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांच्या सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो आहे. मात्र मॅच खूप महत्वाची आहे. यावेळेला मात्र पहिलं षटक चालू आहे. पिवनचं पावलेचं पहिलं षटक यावेळेला मैदानामध्ये चालू आहे. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. यावेळेला फ्रंट फुटला आले आता मात्र मी म्हणेन विकेट किपरच्या हातामध्ये आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र यावेळेला चार धावा. काय गोलंदाजी, मी म्हणेन यावेळेला गोलंदाज भरच्या माध्यमातनं पिवनच्या पारपेच्या षटकामध्ये चार धावा दिल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. जांभूळपाड्याचे माजी सरपंच श्याम पारधी साहेबांकडनं सुद्धा हार्दिक शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला. साई विलास ग्रुप खारबाव आणि निकिता आणि संस्कृती वतारी यांच्याकडनं सुद्धा हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नंदू चौधरी वडालदेवी 40+ चे अष्टपैलू खेळाडू यांच्याकडनं संतोष पाटील पिंपळगर यांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. साहिल विलास भोईर, रुपेश विष्णू पाटील आणि मयूर गुलाब पाटील यासकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. त्यांच्यासुद्धा मी या स्पर्धेचं हार्दिक स्वागत करतो आहे. यावेळेला मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा लागल्या गावधुबी पिंपळगर संघाच्या. चार धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. चार धावा धावपळकावरती मात्र पहिलं षटक मात्र फेकलं. काय गोलंदाजी केली मी म्हणेन भरत ना. त्याला माहिती आहे की सामना खूप महत्वाचा आहे. यावेळेला मैदानामध्ये लहरसे नौका पार नाही होता, कोशिश करणे वाले की कवी हार नाही होती. त्याचप्रकारे गोलंदाजी केली गावधुबी पिंपळगरच्या गोलंदाज भरत ना. चार धावा दिला एका फलंदाजाला बाद केलं. सदा मात्रे जे 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत कालवार गावचे, त्यांनी खास करून जय हनुमान सरवली संघाला ऑल दी बेस्ट सांगितलेले. आपलं हार्दिक स्वागत आहे. जर हॅट्रिक प्रस्थापित केली तर हर्ष चौधरी यांच्याकडनं 3000 रुपयाचे पारदर्शिक सरवलीच्या गोलंदाजांना. पहिलाच बॉल दामडे ग्राउंड. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या लॉंगचा क्षेत्र शकेल आणि आता मात्र चेंडू जाईल वन बाउंस इन द रोप आणि चार धावा. पहिल्याच बॉल वरती या बल्लामध्ये चौकार दाखवलाय. मी म्हणेन फलंदाज सलामीला संतोष पाटील चांगला फलंदाज आहे. मात्र या वेळेला मैदानामध्ये जोपर्यंत संतोष आहे तो मात्र मी म्हणेन एवढा मॅच नक्कीच गावधुबी पिंपळगर संघाच्या बाजूने असेल. या शकतील पुढचा बॉल
ज्यावेळेला माता सूर्र एक फटका ज्यावेळेला बॅक टू द बॉल खेळले होते, आता माझा चेंडू गेलाय ऑनसाईड, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत एकच धाव. या एक धावेनं आत्ता मात्र मी म्हणेन यावेळा धावपलकावरती धावा, नऊ धावा, नऊ धावा लागल्यात. षटक क्रमांक दुसरं सांगे कुठे ते दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकतोय गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे गोलंदाज रामचा वापर. मी म्हणे पहिलं षटक का हटवलं यावेळा वरतनं, फक्त आणि फक्त चार धावा खर्च केल्या आणि एकाच गड्याला वाद केलं, चांगली गोलंदाजी केली. त्याला माहिती आहे की सामना मात्र हा महत्वाचा सामना आहे, या महत्वाच्या सामन्यामध्ये काय पिवनचा प्रॉब्लेम, चांगलं षटक टाकलं यावेळेला मात्र भरतनं. आता मात्र स्ट्राईकला आहेत लेफ्ट हँडर द्वारकनाथ, स्ट्राईकला असेल यावेळेला मात्र द्वारकनाथ, चांगला फलंदाज आहे मी म्हणेन. यावेळेला मात्र गोलंदाजी चांगली केली आहे, आत्ता मात्र फलंदाजी कशी करेल या मैदानावरती, कोण जिंकेला सामना, कोण उचलेला हा अजिंक्यपद येणारा काळ वेळ सांगू शकेल या मैदानावरती. या ऑर्डचा पहिला तिसरा चेंडू टाकण्याचे सज्ज या वेळेला मात्र, आत्ता मात्र मी म्हणेन चेडू चांगला होता, मात्र पंचांचा हात समांतर, धाव मिळते अवांतर. आत्ता मात्र नक्कीच जळोस होईल मी म्हणेन गावदेवी पिंपळगडच्या बाजूनं. स्वर्गीय उत्सव चंद्रभागा लक्ष्मण पाडी स्टँडमध्ये पाहू शकाल गावदेवी पिंपळगडची पब्लिक या वेळेचा. यावेळेचा हा फडका मात्र मारायचा होता ऑन साईडला आणि बॅट ना मी म्हणेन यावेळेला लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे या एक धावेनं. आता मात्र धावपलकावरती धावा लागल्यात, अकरा धावा धावपलकावरती लागल्यात यावेळेला मात्र गावदेवी पिंपळगड संघाच्या. अजूनही या षटकातील तीन बॉल शिल्लक आहेत, या षटकातील तीन बॉल शिल्लक आहेत मी म्हणेन. मॅच या बोला टप अँड रफ होताना गावदेवी पिंपळगड आणि जय हनुमान सरवलीच्या बाजूनं. मात्र या षटकातील पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होईल गोलंदाज राम, लेफ्ट हँडर बॉलर आहेत. मात्र तीन चेंडू कशा प्रकारे फेकतायत, कारण की तीन चेंडूमध्ये धावा खर्च केल्या सात, अजूनही या षटकातील तीन बॉल शिल्लक असतील यावेळेला या मॅचमधील. या षटकातील तीन बॉल शिल्लक आहे, समोर फलंदाज असेल तो मात्र संतोष पाटील यावेळेला मात्र. संजय नाईक राहणार आणि धर्मेंद्र पाटील डुंगे यांच्याकडनं या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आहेत, त्याच्या सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. या षटकातील पुढचा बॉल संतोष पाटील साडी टाकण्याची सज्ज. यावेळेला मात्र फ्रंटफुटला आले होते बॅक टू द बॉलर, आता मात्र मी म्हणेन जावं लागेल यावेळेला रोडच्या स्वरूपात. यावेळेला मात्र द्वारकनाथला जावं लागेल माघारी, लागणार या वेळेला गावदेवी पिंपळगड संघाला दुसरा धक्का. विनोद पाटील खाडवाल यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आले. विनोद पाटील बॉय प्रेम केवणी दिवेचे प्रेसिडेंट अर्थातच प्रवीण पाटील यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आल्यात. संपूर्ण भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अजूनही तमाम भिवंडीकर ट्रिपल एस केबलच्या माध्यमातनं यूट्यूबच्या माध्यमातनं ही संपूर्ण स्पर्धा पाहतात, त्या तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मी राजेंद्र पाटील या स्पर्धेचे आयोजक कुंदनजी पाटील साहेबांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होईल संतोष पाटील साठी, फ्रंट फुटला आले फुटा लगवालाय मात्र. यावेळेला मात्र गोलंदाज चेंडूवर धावतोय, मात्र झेलला यावेळेला मात्र कॅरी करू शकले नाहीये, झेल जमिनीला जाण झाला, तोपर्यंत धाव दि होता यावेळेला दोन धावा पूर्ण करण्याचा. या दोन धावेनं आत्ता मात्र धावपलकावरती धावा लागल्यात, तेरा धावा षटक क्रमांक दुसरा चालू आहे. यावेळेला मात्र जल्लोष आणि फक्त जल्लोष होताना दिसतोय मैदानावरती. दोन धावेनं धावपलकावरती धावा, तेरा धावा धावपलकावरती लागल्यात. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल यावेळेला रामचा, समोर फलंदाज संतोष पाटील सलामीला आलायत. धावपलकावरती धावा गावदेवी पिंपळगड संघाच्या, तेरा धावा लागल्यात या षटकातील पुढचा बॉल. या वेळेला मात्र फ्रंटफुटला आले होते, मात्र मी म्हणेन चेंडू आणि बॅडचा संपर्क झाला नाहीये. यावेळेला मात्र स्वेर आहे खराब चेंडू या एक धावेनं. आता मात्र धावपलकावरती धावा लागतील, त्या मात्र 14 धावा धावपलकावरती लागत्यात यावेळेला मात्र मैदानावरती गावदेवी पिंपळगड संघाच्या बाजूनं.
फ्रंट फुट ला आले स्ट्रोक लगवलाय या वेळेला चेंडू हवे मध्ये आहे मिड विकेट ला क्षेत्ररक्षक जज करतोय आता मात्र जावं लागेल संतोष पाटील ला लागणारा तिसरा धक्का गाव देवी पिंपलगर संघाला आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा लागल्यात या वेळेला मात्र 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा धावपलकावरती लागल्यात आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये मात्र सामना कोण जिंकेल या वेळेला मात्र मैदानामध्ये जय हनुमान सरवली की मात्र गावदेवी पिंपलघर ऐकूया या वेळेला या 2 षटकामध्ये काय होतोय कोण उचलेला जिंकपद 40+ मधला गावदेवी पिंपलघर की जय हनुमान सरवली तर ऐकूया 12 चेंडू 25 धावेची गरज आहे या 25 धावा चेस केल्या जातील का पिंपलघर संघाच्या बाजूनं की या धावा रोखल्या जातील या वेळेला जय हनुमान सरवलीच्या बाजूनं तर ऐकूया वेळेचे बुलंदा आवाज समालोचन भिवंडीतले जयवंत पाटील सर धन्यवाद सौरभ पाटील तर मित्रांनो हा 40+ गटामधला आपण अंतिम फेरीचा सामना पाहतोय जय हनुमान सरवली आणि गावदेवी पिंपळकर अशी लढत आहे आता मात्र सिच्युएशन अशी आहे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे जबरदस्त रफ अँड टॉप मॅच दोन संघांमध्ये पाहतोय जबरदस्त फाईट बघायला मिळते एकंदर जर विचार केला तर थोडंसं पारडं जड वाटतं इथे जय हनुमान सरवली या संघाचं मात्र क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते जबरदस्त सेलिब्रेशन करताना पाहतोय दोन्ही संघाचे सपोर्टर्स पाठीराखे मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय गोलंदाज तिसरं षटक घेऊन येते कबीर डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस दर्शन म्हात्रे यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे कबीर लेफ्ट आर्म राउंड द विकेट चेंडू ड्राइव्ह केलेला व्हीच्या आकारामध्ये चेंडू येतो लॉंग ऑफ सीमारेश्वर क्षेत्ररक्षक झेपवते गुड फिल्डिंग मात्र 2 धावा पूर्ण करतोय त्यावर फलंदाज नंदू 2 धावा पूर्ण करतोय आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे जवळपास ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विश्वभाऊ म्हात्रे तसेच उपसरपंच अनिल भेकरे यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आल्यात धन्यवाद विश्वभाऊ म्हात्रे आणि अनिल भेकरे 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे ग्रँड फिनाले हा अंतिम फेरीचा सामना जिंकण्यासाठी गावदेवी पिंपळगर संघाला काटी की टक्कर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये चेक साठी आणि आमचे तिसरे पंच असणार आहेत सुनील म्हात्रे जबरदस्त संघर्ष बघायला मिळतोय दोन संघांमध्ये काटी की टक्कर बघूया मात्र अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही की विजयाकडे कोण अग्रेसर होतंय ते मित्रांनो हे आपण पाहू शकता आमचं मान्यवर कक्ष कित्येक मान्यवरांना आपण पाहू शकता या स्पर्धेचा सामन्यांचा आनंद घेताना एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडी आयोजित क्रिकेटचा महासंग्राम वीर तानाजी चषक 2019-20 थरार 40+ गटाचा हा अंतिम फेरीचा सामना आपण पाहतोय गावदेवी पिंपळगर आणि जय हनुमान सरवली या दोन संघांमध्ये जबरदस्त धुमचक्री कबीर आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे शॉर्ट रन अप कबीर सामना करेल फलंदाज नंदू चेंडू सोडून दिलाय कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही चेंडू लेग स्टिक सोडून जातोय आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल एक अवांतर धाव मिळते आता मात्र इक्वेशन अशी आहे की 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावाचं समीकरण
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता, डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉल फाईन डिलिव्हरी। आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे। कोण चॅम्पियन ठरणार याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर कबीर, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, सामना करेल संघाचा सर सेनापती कर्णधार नंदू। मिस टाइम फटका, टॉप एज हवेमध्ये आहे, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल, बाद होते नंदू। चौधरी आणि किशोर चौधरी यांच्याकडून गोवा ट्रिप फ्री असेल सरोली संघाने जर फायनल जिंकली तर। पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लेमध्ये चेंडू उंच हवेमध्ये उडाला होता आणि टॉप एज अप्रतिम झेल टिपला होता, कॉटन बोल्ड कबीर यांनी झेल टिपला होता आणि फलंदाज बाद होते। आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे। यस, टेकडीवर पाईपलाईनवर जे प्रेक्षक बसलेले आहेत, मी ससने विनंती करतो सर्व प्रेक्षकांना, आपण स्वतःला सांभाळायचे, सर सलामत तो पगडी 50। बघा सेलिब्रेशन करताना आपण जल्लोष करताना प्रेक्षकांना पाहतोय। 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे। गोलंदाज कबीर बॉलिंग मार्कवर, सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज महेश, नॉन स्ट्राइक एंडला संतोष जोशी। छत्रपती शिवबा प्रतिष्ठान या संघटनेच्या मार्फत या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आल्यात, खास करून कुंदनजी पाटील साहेबांना हार्दिक शुभेच्छा आल्यात, सन्माननीय अध्यक्ष विजयजी भांबरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आल्यात, धन्यवाद। अतिशय यशस्वी स्पर्धा पाहतोय, भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट आयोजन, वीर तानाजी दापोडे, एक गाव एक मंडल, वीर तानाजी चषक 2019 थरार आपण पाहतोय। चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त लेट कट केलेला नाजूक फटका क्रिकेटमधला, चेंडू तो बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे आणि बघूया, मला तर वाटतं चेंडू अडवण्यामध्ये शेलले क्षेत्ररक्षकाला, तोपर्यंत मात्र 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत राम याने, महेश यांनी 3 धावा पूर्ण केले होते, धावसंख्या वाढते धावपलकर 20। मित्रांनो कोणी मेसेज आणि फोन कॉल करू नका, कारण शुभेच्छा आता मात्र बंद केलेल्या आहेत, भरपूर शुभेच्छा हजारोच्या संख्येने शुभेच्छा आलेल्या आहेत, सर्वांच्या शुभेच्छा पोहोचवणं शक्य नाही आहे। 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे। जबरदस्त फाईट बघायला मिळते दोन संघांमध्ये, संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळते, मात्र अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही विजयाकडे कोण अग्रेसर होत आहे ते। कबीर बॉलिंग मार्कवर, सामना करेल फलंदाज संतोष, शॉर्ट रनअप, 4 ते 5 पावलांचा रनअप, चेंडूला हुक केलेला हवेमध्ये, लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू जातोय आणि वन बॉन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार दर्जेदार चौकार। अगोदरच कमिट झाला, शफल झाला आणि 11 दी लाईन ऑन खेळला आणि चेंडूला हुक केला होता, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा खणखणी चौकार। आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे। जयवंत पाटील सर, आपल्या कारकिर्दीत नक्कीच आपणही पाहिलं नसेल 40+ क्रिकेटसाठी इतका उत्साह आणि इतका जल्लोष। कबीर लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळलेला आहे, चेंडू जाते स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, गुड शॉट, 4 रन्स। Hey,
आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया अतिशय अप्रतिम फटका, क्लासिकल फटका बघायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने खेळला होता, कलात्मक पद्धतीने. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे, धावपलकावर धाव आहेत 28. शेवटचं निर्णायक षटक आहे, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे, 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मेगा फिनाले आपण पाहतोय मित्रांनो, आणि मेगा फिनाले कसा असावा याचं हे जिथं जागतं उदाहरण आपण पाहतोय. एक विचार एक गाव एक संघटना एक नाव, वीर तानाजी दापोडे. मित्रांनो अतिशय जबरदस्त असं आयोजन पाहतोय आणि 40+ गटामधला हा अंतिम फेरीचा सामना आहे. जानमान सरवली आणि गावदेवी पिंपळकर या दोन संघांमधली लढत आपण पाहतोय. पाहू शकता आपण हे संपूर्ण मैदान दाखवलं जाते, कलरफुल लाईट आपण पाहू शकता. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत, तिन्ही स्टँड खचाखच भरलेले आहे. हे स्टँड आपण पाहू शकता, सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड पूर्णपणे खचाखच भरलेलं आहे प्रेक्षकांनी. त्यानंतर हे पाहू शकता आपण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना दाखवलं जाते टेलिव्हिजन सेटवर. यस, छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेच्या बलिदानावर म्हटलं होतं की गड आला पण सिंह माझा सिंह गेला. त्याचप्रमाणे आपण गडासारखी या ठिकाणी सुंदर लाइटिंग पाहू शकतोय आणि हे आमच्या कॅमेरामॅनने टिपलेले सुंदर दृश्य आहे चंद्र. आणि पाहू शकता आपण रंगीबिरंगी कलर्स. 1626 साली तानाजी मालुसरेंचा जन्म झाला, त्यानंतर 1670 साली कोंढाणा किल्ला घेण्यासाठी तेव्हा मोहिमेवर गेले आणि त्यांचा अंत झाला होता. शूर वीर मरण त्यांना प्राप्त झाले होते. अतिशय रंगतदार सामना पाहतोय दोन संघांमध्ये, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. बघूया, अजूनही सामना संपलेला नाही, बॅलेन्स मॅच बघायला मिळते दोन संघांमध्ये. समान संधी आहे इथून सामना जिंकण्याची दोन्ही संघांना. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते, एनिथिंग कॅन हॅपन. 40+ क्रिकेट इतिहासामध्ये जवन पाटील सर 11 वर्षामध्ये असा सामना कुणीही पाहिला नसेल. बघूया आता मात्र शेवटचं निर्णायक षटक, क्रुशियल मोमेंट्स आहे सामन्याचा. केशव सामना करेल फलंदाज, डावखुरा फलंदाज महेश स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईक एंडला संतोष. 6 चेंडू 11 धावा. दरम्यान या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आर के डुंगे येथून, प्रमोद चौधरी ताडाली, शिरीष तरे अंजूर, दीपक मोरे पूर्णा. मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय वीर तानाजी चषक 2019-20 मध्ये. नितेश पाटील पिंपळनेरवरून हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद नितेश पाटील, एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि समालोचक आहेत. त्यानंतर माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपळास पंकज घरत यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. संदीप कांबेकर जय सोनई वडूनकर संघाचे कर्णधार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आता मात्र शेवटचं निर्णायक षटक बघूया. केशव घेऊन येतोय, सामना करेल फलंदाज महेश. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झालेला नाही, मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलेला आहे. पंच सुनील मात्रे, तिसरे पंच सुनील मात्रे ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. तत्पूर्वी सन्माननीय या स्पर्धेचे सर्वे सर्वा कुंदनजी पाटील यांच्याकडून एक सूचनालय प्रेक्षक वर्ग खास करून पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. चेंडूला अडवला होता जग्गू याने आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बघूया काय एक्झॅक्टली मैदानामध्ये घडलंय ते बघूया आपण. आमचे तिसरे पंच सुनील मात्रे निरीक्षण करतायत, पाहणी करतायत, त्यांचा इशारा काय येतोय ते बघायचं आहे. आणि लाल बत्ती जळते, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना दोन संघांमध्ये पाहतोय, धुमस चक्री दोन संघांमध्ये पाहतोय आपण कडवा संघर्ष. मात्र अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे, काहीही घडू शकते,
क्रिकेटला मुलातच जरतरच्या भाषा चालत नाहीत. आणि बघूया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कोण येते ते बघायचं आहे. मित्रांनो आपण पाहतो एक यशस्वी स्पर्धा. या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदन पाटील साहेब आणि एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडल यांच्या वतीनं वीर तानाजी चषक 2019-20 आपण हा ग्रँड फिनाले मॅच पाहतोय. तो म्हणजे गावदेवी पिंपळगर आणि जय हनुमान सरवली 40+ गटामधला हा अंतिम फेरीचा सामना. युवा नेता ऋतिक पाटील आणि नक्की त्यांचे पिताश्री सुरेश पाटील पिंपळकर यांच्याकडून गावदेवी पिंपळकर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार. आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे गोलंदाज केशव. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज सोमनाथ. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. पाहू शकता आपण रंगीबेरंगी लाइट्स LED लाइट्स पाहू शकता TV स्क्रीनवर. प्रिन्स मूवीजचे प्रोपरायटर रवी गुलवी आणि संपूर्ण टेक्निकल टीम यांच्या वतीनं हे सुंदर मैदानाचं दृश्य आपण पाहू शकता. भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट मैदानापैकी हे एक मैदान आहे वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे. गोलंदाज केशव बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे सोमनाथ. चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. गुड शॉट ब्युटिफुल शॉट 4 रन्स. काय सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. डोळ्यांची पारणं फेडणारा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांचं मी कौतुक करेन. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त संघर्ष बघायला मिळतो दोन संघांमध्ये. कश्मकश बघायला मिळते. नेट टू नेट फाइट टीट फॉर टॅट टॉप इनकाउंटर दोन संघांमध्ये आपण पाहतोय. पाहू शकतो आपण प्रेक्षकांचा जल्लोष पाहू शकतोय. हे पाठीराखे नक्कीच पिंपळगर संघाचे आहेत. गावदेव पिंपळगर संघाचे जबरदस्त जल्लोष आपण पाहू शकतोय. गावदेव पिंपळगर संघाचा 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 40+ क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. ओल्डी गोल्डी क्रिकेट ओल्ड इज गोल्ड. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. केशव सामना करेल फलंदाज सोमनाथ. लेफ्ट आर्म राउंड दी विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वाइड यॉर्कर. फलंदाज साफ चुकतोय. बाकीचं काम एसटी रक्षक चौक बजावतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. ओव्हर टू डॉक्टर गवळी सर. जीवन पाटील यानंतर अजून एक मेगा फिनाले आहे त्यामुळे सामना जिंकल्यानंतर प्रेक्षकांनी मैदानात यायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्टम्प्स जे आहेत स्टम्प्सला आपण हात लावायचा नाही. जे मैदानात विजेता संघ जो असेल त्यांनी कृपया स्टम्प्सला हात लावायचा नाही. लक्षात घ्यायचं आहे आम्हाला सहकार्य करायचं आहे. यानंतर अजून एक सामना आहे मेगा फिनाले रेग्युलर क्रिकेटमधला लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. तर आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे. डोळ्यांची पारणं फेडणारा सामना पाहतोय. जबरदस्त संघर्षपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर केशव. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. सामना करेल फलंदाज सोमनाथ. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून जाते सीमारेषेच्या बाहेर. हा एन मोक्याच्या क्षणी निघालेला नशिबाचा चौकार. डॉक्टर गवळी सर काय वाटतं आपल्याला. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मित्रांनो केवळ फलंदाजी गोलंदाजी करून सामना जिंकता येत नाही तर क्षेत्ररक्षण सुद्धा फार महत्वाचं असतं. क्षेत्ररक्षणही फार महत्वाचं असतं. जॉन्टी रोड्सने दाखवून दिलेलं आहे. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर. आपण जॉन्टी रोड्स याचा उल्लेख केला अवश्य मी माहिती देईन. जॉन्टी रोड जगातला एकमेव असा खेळाडू होता दक्षिण आफ्रिकेचा ज्याने क्षेत्ररक्षणाच्या बलावर कित्येक वेळा दक्षिण आफ्रिकेला सामने जिंकून दिले होते. बघूया आता मात्र चेंडू शिल्लक आहे 3 आणि 10 धावांची आवश्यकता आहे 2. आणि डॉक्टर गवळी सर आपणास तर माहीत असेलच जगामधला एकमेव असा खेळाडू आहे ज्याने क्षेत्ररक्षणाच्या बलावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला होता. एकमेव जगामधला खेळाडू आहे जॉन्टी रोड्स दक्षिण आफ्रिकेचा. 5 झेल टिपले होते तब्बल ज्याला चप्पल चित्ता देखील संबोधलं जायचं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत
तीन आणि दोन धावांची आवश्यकता आहे. कुठल्याही पाठीराखाने मैदानात यायचं नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. खास करून विजेत्या संघाचे जे आहेत त्यांनी स्टम्प्सला हात लावायचा नाहीये. विनंती आहे केशव. चेंडू मात्र बघूया पंचांचा काय इशारे ते. नो बॉलचा इशारे येत आहे आणि ह्याच बरोबर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन वीर तानाजी दापडे 40+ क्रिकेटचा पाहतो आपण. गावदेवी पिंपळनेर कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन पिंपळघर. गावदेवी पिंपळघर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन वीर तानाजी चषक 2019 चा. बघा प्रेक्षकांनी मैदान लगेचच खाली करायचं आहे. आपण जल्लोष गावदेवी पिंपळघर संघाचा 40+ गावदेवी पिंपळघर इज अ चॅम्पियन. अभिनंदन गावदेवी पिंपळघर. सो अभिनंदन गावदेवी पिंपळघर. अभिनंदन अभिनंदन. आज वीर तानाजी दापोडे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी वीर तानाजी दापोडे संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज दीनानाथ याचा आज वाढदिवस आहे. बर्थडे बॉय दीनानाथ. मित्रांनो सर्वप्रथम मी या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदन पाटील साहेब त्याचबरोबर संपूर्ण एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीने दीनानाथसाठी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय.